तर सोशल मीडियावरती सक्रिय नसलेल्या भाजपा आमदार आणि खासदारांना पक्षश्रेष्ठींनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या. सोशल मीडियावरती सक्रिय व्हा, आपण राजकीय नरेटिव्ह अर्थात कथानक सेट करण्यामध्ये कमी पडतोय का याचा विचार करा, अशी सूचना या आमदारांना करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या आमदारांना सूचना दिलेल्या आहेत. सुशांत सावंत या संदर्भातले अपडेट देतील. सुशांत, नक्कीच अमोल, आपण जर बघितलं असेल तर विभागवार बैठक जी आहे ती गरवारे येथे सुरू आहे आणि पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाची विभागवार बैठक जी आहे ती नुकतीच संपन्न झालेली आहे आणि यामध्ये सगळ्या आमदारांचे जे आहेत ते रिपोर्ट कार्ड जे आहेत ते भाजपकडून आज आमदारांचे ठेवण्यात आले समोर आणि त्यांची कामगिरी मागील 5 वर्षात कशा पद्धतीने कामगिरी केली याचा आढावा देखील घेतला गेला. मात्र यामध्ये एक प्रकर्षाने जाणून आलं ते म्हणजे भाजपचे जे ग्रामीण भागातील आमदार आहेत ते फारसे सोशल मीडियावर सक्रिय नसतात. तुम्ही सोशल मीडियावर का सक्रिय नाहीत असा सवाल कुठेतरी वरिष्ठांनी आज या आमदारांना विचारलेला आहे आणि कानपिचक्या दिल्याची आपल्याला माहिती मिळते. तसंच येत्या काळात निवडणुकांचं वर्ष आहे, लोकसभा निवडणुका असतील, विधानसभा निवडणुका असतील, तुम्ही केलेली कामं तरी किमान सोशल मीडियावर टाकत राहा कारण ती जनतेपर्यंत पोहोचू शकतात. तसंच एकीकडे विरोधक तुमच्यावर आक्रमक असतात, सोशल मीडियावरून विरोधक टीका होतात, तर तुम्ही का व्यक्त होत नाहीये, विरोधकांना त्यांच्याच भाषेत का उत्तर देत नाहीयेत असं देखील कुठेतरी सर्व आमदारांना ग्रामीण भागातल्या प्रश्न विचारण्यात आले. तसंच येत्या काळात तुम्ही सोशल मीडियावर अधिक सक्रिय व्हा, केंद्र सरकार असेल, राज्य सरकारची कामगिरी आहे, राज्य सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवा असा सल्ला जो आहे आणि असे आदेश पक्षश्रेष्ठीं दिल्याचा आपल्याला कळत आहे. अमोल, सुशांत धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.